आषाढ़ी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविक दाखल व्हायला सुरुवात झाली। श्री विठ्ठलाचा आषाढ़ी वारी सोहळा हा काही दिवसांवर येऊन ठेपलाय, मात्र पंढरपुरातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने वारी सोहळा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। तर पंढरपुरातील सर्व धर्मशाळा, मठ आणि मंदिरांना कोणताही बाहेरील भाविक येऊ नये अशा आशयाची नोटीस प्रशासनाने बजावली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजरत्न बाबर यांनी, पाहूयात। आषाढ़ी यात्रा काही दिवसावर येऊन ठेपलेली असताना प्रमुख संतांच्या पालख्यांचे देखील काल प्रस्थान झालेले आहे। पंढरपूरची परिस्थिती बघितल्या पंढरपूर शहरामध्ये देखील कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागलेले आहेत। बाहेरून येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। एकंदरीत बघितलं तर आपण या ठिकाणी मठात देखील राहण्यास भाविकांना परवानगी दिली जाणार नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। त्या पद्धतीच्या प्रशासनाकडून मठांना देखील नोटिसा बजावण्यात आलेली आहेत। आपण पाहतोय जरी नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत। ग्रामीण भागामध्ये देखील तीच परिस्थिती आहे। कालच पंढरपूर शहरामध्ये देखील काही भागामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत। परिस्थिती अतिशय भयानक होत असताना या ठिकाणी मोक्षदा एकादशीच्या निमित्तानं या वारकरी देखील पंढरपूरमध्ये दाखल झाले होते। यांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर उपचारही करण्यात आलेले आहेत। एकंदरीत बघितलं प्रशासनाने नोटिसा देऊन देखील या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये भाविक दाखल होऊ लागलेले आहेत अशी चर्चा आहे। काही मठामध्ये देखील आत्ताच्या परिस्थितीला सुद्धा भाविक दाखल होऊ लागलेले असे सांगण्यात येते। मात्र प्रशासन यांच्यावर काय कारवाई करणार आणि प्रशासन सांगतं आम्ही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करू, मात्र अद्याप कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झालेले नाहीत। वारकरी मात्र मठामध्ये येऊ लागले अशी चर्चा सुरू आहे। यामुळे पंढरपूर शहराचे वातावरण भयभीत झालेले आहे। त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे। राजरत्न बाबर, AM न्यूज, पंढरपूर। पंढरपूरमध्ये 1 जुलैला आषाढी वारीचा सोहळा असतो, पण यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला असल्या कारणाने शासनाने पायी सोहळा जो आहे तो रद्द केलेला आहे। आणि त्याच्या अनुषंगाने पंढरपूर नगरपरिषद आणि इथलं स्थानिक प्रशासन जे आहे त्यांनी सगळे जे 450 मठ आहेत शहर हद्दीतले त्यांना नोटिसेस देऊन सगळ्या मठातील भक्तांना आणि यांना सूचना केलेल्या आहेत की कोणीही परगावून इथल्या मठांमध्ये राहायला किंवा चतुर्मासासाठी कोणीही येऊ नये अशा, आणि प्रत्येक मठाचा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याद्वारा सर्वे करून तिथे असलेल्या सद्य व्यवस्थापक किंवा यांची माहिती आम्ही गोळा केलेली आहे।